मेडिसिन डॉक्टर सोनल एंड आय सर्जन. वेलकम बैक टू माय चैनल. आजचा व्हिडिओ आहे पफी आईज बद्दल. पफी आईज म्हणजे काही लोक त्याला अंडर आय बॅग्स पण म्हणतात, किंवा जी पापण्यांवर जी सूजन असते तर त्याचे काय कारण आहे आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे ते आज आपण डिस्कस करूया. तर बघा काय होतं, इथली जी स्किन आहे ती थिनेस्ट स्किन आहे पूर्ण बॉडीमधली, आणि स्किन खाली टिश्यू असतं आणि टिश्यूच्या मागे फॅट असतं. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं ते जे टिश्यू आहे ते त्याची इलास्टिसिटी लूज करते, त्याच्यामुळे मागचं जे फॅट आहे ते प्रोट्रूड होतं, ते समोर येतं, आणि ते समोर आल्यामुळे इथे सूजन वाढते म्हणजे पफी आईज वाढतात. दुसरं कारण आहे एलर्जीज. एलर्जीजमुळे काय होतं की हिस्टामिन नावाचा केमिकल रिलीज होतो, त्याच्यामुळे ब्लड वेसल्स डायलेट होतात, त्याचं स्वोलन अपिअरन्स आपल्याला दिसतं. आणि एलर्जीजमुळे परत इचिंग होते म्हणजे खाज येते, आणि जसं आपण खाजवतो त्यामुळे ती कंडिशन ॲक्च्युली अजून खराब होते, अजून वर्स होते. आता तिसरं कारण आहे हाय सॉल्ट इनटेक, म्हणजे जेवणात जास्त प्रमाणात मीठ असणे. बघा बहुतेक लोकांना सवय असते की वरून मीठ घेण्याची, ज्यामुळे काय होतं की मीठ जास्त जर बॉडीमध्ये झालं तर वॉटर रिटेन्शन होतं ऑस्मोसिसमुळे, म्हणजे जिथे मीठ जास्त असलं तिथे पाणी ॲब्झॉर्ब होत असतं. किंवा काही पालेभाज्या जसं पालक आहे किंवा पत्तागोबी आहे किंवा कॅन्ड व्हेजिटेबल्स आहे, त्याच्यामध्ये नॅचरलीच मीठ जास्त प्रमाणात असतं, आणि अशा पालेभाज्यांमध्ये जर आपण वरून मीठ घातलं तर त्याचं प्रमाण जास्त होईल. बाकी कारणांमध्ये स्मोकिंगमुळे किंवा तुमची झोप नीट झाली नाही आहे किंवा मग पालथं झोपल्यामुळेही तुमच्या डोळ्यांखाली सूजन दिसू शकते. चला तर आता ट्रीटमेंटकडे वळूया. हे बघा खरं सांगायचं झालं तर वय वाढल्यामुळे म्हणजे एजिंगमुळे जे पफी आईज किंवा डोळ्याखाली सूजन येते त्यासाठी काही मॅजिकल क्युअर असं नाही आहे. कारण वय जसं वाढतं तसं स्किन किंवा टिश्यू इथलं ते लूज होणारच, आणि जे फॅट आहे ते प्रोट्रूड किंवा बाहेर येणार. पण आपण एक करू शकतो की जे यूव्ही रेज आहे म्हणजे उन्हामुळे म्हणजे सनमुळे जे यूव्ही रेज येतात त्यामुळे इथली जी स्किन आहे ते लवकर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून यूव्ही प्रोटेक्टिव्ह सनग्लासेस जर आपण वापरले तर अर्ली एजिंगपासून आपण वाचू शकतो. तर दुसरा उपाय म्हणजे आहे कोल्ड कंप्रेसेस. आता कोल्ड कंप्रेसेस तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करू शकता, म्हणजे आईस पॅक्स वापरू शकता किंवा मग स्पून म्हणजे चम्मच जर तुम्ही फ्रीजमध्ये काही तास ठेवला आणि मग त्याचा जो मागचा पोर्शन आहे त्याने तुम्ही जर कोल्ड कंप्रेसेस केले तर तुम्ही तेही करू शकता, किंवा मग टी बॅग्स वापरू शकता. टी बॅग्स जे आपण यूज केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर काही तास 3-4 तास ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ते अप्लाय करू शकता. एलर्जीजमुळे जे जी सूजन येते त्यासाठी तुम्ही अँटी एलर्जिक ड्रॉप्स वापरू शकता. पण आता अँटी एलर्जिक मेडिकेशन्स पण येतात, ओरल मेडिकेशन्स, ते वापरल्याने थोडं ड्राय आईजचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे जर टॉपिकल म्हणजे डोळ्यांमध्ये टाकणारे जर ड्रॉप्स वापरले तर ते खूप बेटर आहे. आणि जास्त प्रमाणात जर मीठ तुमच्या जेवणात असेल तर ते तुम्ही कमी करा, जेणेकरून वॉटर रिटेन्शन होणार नाही. म्हणजे जसं वरून मीठ घेण्याची सवय असेल तर ती बंद करायला हवी, किंवा असे पालेभाज्या ज्यामध्ये नॅचरलच मीठ असतं त्यामध्ये कमी प्रमाणात मीठ घाला किंवा नाही घातलं तरी बेटर आहे, किंवा कॅन्ड व्हेजिटेबल्स अवॉइड करायला हवे कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून सोडियम वापरलं जातं म्हणजे मीठ वापरलं जातं. आणि बाकी उपाय म्हणजे की जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ते अवॉइड करा, पालथे झोपणे टाळा, व्यवस्थित नीट झोप घ्या. आता हे सर्व झाले घरगुती उपाय. आणि हे सगळं करूनही जर तुमची पफी आईज कमी होत नाही आहे आणि तुम्हाला वाटत आहे की हे नको आहे तर एक ऑप्शन असंही आहे की फिलर्स यूज करतात. फिलर्स म्हणजे की जी खाच असते डोळ्याखाली त्याला भरल्या जाते, त्यासाठी हायलुरोनिक ॲसिड वापरल्या जातं. पण ही ट्रीटमेंट टेम्पररी असते, म्हणजे एकदा जर तुम्ही फिलर्सचा उपयोग केला तर 1-1.5 वर्षात तुम्हाला परत ती ट्रीटमेंट रिपीट करायला लागते. आणि अजून एक ऑप्शन म्हणजे लोअर लीड ब्लेफॅरोप्लास्टी म्हणून सर्जरी असते. आणि हे एजिंगमुळे येणारे पफी आईज जर तुम्हाला नकोच असेल तर लोअर लीड ब्लेफॅरोप्लास्टी हे तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला बाहेरून काही स्कार मार्क दिसणार नाही, कारण ही सर्जरी ही जी खाच आहे म्हणजे पापण्यांमध्ये आणि डोळ्यामध्ये तिथे इन्सिजन घेतलं जातं, म्हणजे तिथे चिरा घेतला जातो आणि एक्स्ट्रा जे फॅट आहे ते काढलं जातं आणि परत स्टिच केलं जातं, त्यामुळे बाहेर काही मार्क दिसत नाही. तर हे सगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुम्ही तुमच्या कंडिशननुसार पर्टिक्युलर ट्रीटमेंट सिलेक्ट करू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज हिट दी लाईक बटन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.